यात तर काहीच नाही. बॉक्स रिकामाच आहे. काय असं कसं काय होईल? पण हा रिकामा कसा? हा तर भरलेला होता. तुमचा स्वभाव अगदी मस्करी करणारा दिसतोय. अहो मी मस्करी नाही करत आहे. मी स्वतःच्या हाताने ठेवलं होतं याच. अहो मग जादू केली का काय कोणीतरी? अचानक अशी आतली वस्तू गायब कशी काय? हे बघा, मी म्हणालो होतो तुम्ही सगळं अगदी रीतीनुसार करताय, पण सुनेल असे रिकामे बॉक्स देण्याची तुमची रीत म्हणजे जरा जगा वेगळीच आहे. नाही नाही, काहीतरी गडबड झालेली दिसते. नाही तर जी जी अक्का असं कोणाला रिकाम बॉक्स देणार नाही. कलेची बहुतेक दुकानातच फसवणूक झाली आहे. पैसे घेऊन हिला रिकामा डबा दिलाय. अहो पाहुणं चुकून झालं असेल, इकडे तिकडे गेली असेल ती वस्तू. हा बघा, तुमच्या पोरीसाठी ह्याच्यापेक्षाही मोठी भेटवस्तू नंतर आणतोय आम्ही. नंतर कशाला? साखर पुड्यात मुलीला काहीतरी देण्याची रीत ह्या घरातनं पाळली जाणार. अनिता हे घे. हे काय? गिफ्ट आहे. जीजी अक्कानं तुझ्यासाठी घेतलं होतं, पण मगाशी सोनालीनं चुकून वेगळा बॉक्स आणला. हे घे. म्हणजे ह्या काय मालाचा बाबतीत ठरवत आहेत का? घबरा जरा. अनिता, कानातले खूपच छान आहेत ग. आवडले ना बाळा तुला? हो, खूप मस्त आहे. आमच्या जीजी अक्काची चॉईस एकदम भारीच आहे. दोन तोळ्याचे तरी दिसत आहे. आजकाल सोनं किती महाग झालंय. पण तुमच्या मुलीला ह्या कानातल्यांपेक्षा जास्त किमती काहीतरी मिळणार आहे. म्हणजे तू लग्न करून ह्या घरात आलीस ना, ती जी काही नाती मिळतील ना तुला, ती खूप लाख मुलाची असतील. ह्या कानातल्यांचं काय घेऊन बसलीस? तुझ्या होणाऱ्या सासूबाई स्वतःच एका हिऱ्यासारख्या आहेत. तुला तुझ्या आईची आठवण अजिबात येऊ देणार नाहीत. लागलं खुपलं तर मायेने फुंकर घालतील त्या. जान्हवीपेक्षा जास्त काळजी घेतील तुझी. तुझं काही चुकलं ना तर हक्काने ओरडतील सुद्धा.
पण नंतर डोक्यावरून जो हात फिरेल ना त्या स्पर्शा इतकं मौल्यवान दुसरं काहीही नसेल. तुम्ही इतक्या कमी दिवसात माझ्या जीजी अक्काला किती बरोबर ओळखलं. आणि अनिता, आणखीन एक महत्वाची गोष्ट, तू मागच्या जन्मी खूप मोठं काहीतरी पुण्य केलंयस म्हणून तुला शुभम सारखा नवरा मिळालाय. खूप काळजी घेतील, फुलासारखं जपतील तुला. इतकं प्रेम करतील की जगातला कुठलाही नवरा आपल्या बायकोवर करणार नाही. ते लाखात नाही, करोडोंमध्ये एक आहेत. कौतुकाची समधी नाटक मुद्दाम आहेत पण म्हणून काही माझं मन बदलणार नाही. भाऊसाहेब, अहो बाहेरची मुलगी इतकं तोंड भरून कौतुक करते याचा अर्थ माझी मुलगी अगदी सोन्यासारख्या घरामध्ये येते. अहो पाहुण, अहो ही कीर्ती आहेच मोठ्या मनाची, म्हणून तरी समद बोलते. अनिता, तू जाऊन साडी बदलून ये, हा मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हे घ्या, एकमेकांना अंगठी घाला. बाळा तू घालत आणखी. आपण ज्या बोटामध्ये अंगठी घालायचे त्या बोटालाच लागले. ते सकाळी तो अपघात झाला होता ना, मगाशी बोट खूप दुखायला लागलं म्हणून पट्टी लावली. घ्या, आता बोटच दुखावलंय म्हणल्यावर अंगठी कशी घालायची? हा, आणि तशी आपल्याला साखरपुडे घाय नाही, नंतर करता येईल, आहे का नाही? नाही, साखरपुडा आजच होणार. साखरपुडा जर पुढे ढकलला तर आणखी चांगली तयारी करता येईल ना. हा, आणि शुभमचं पण तर बोट बरं होईल ना. तुम्हाला कोणी विचारलंय का? शुभम, तू दुसरं बोट पुढं कर. okay.
तुम्हा दोघांचं अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन. तुमचं पण अभिनंदन बरं का जीजी अक्का. अभिनंदन भाऊसाहेब. हां तुमचं पण अभिनंदन बरं का जीजी अक्का. भाऊजी आणि अनिताचा जोडा कसा शोभून दिसतोय नाही. मग काय प्रश्नच नाही. चला आता सगळ्यांची तोंड गोड कर. गुरुजी हे पेढे एकमेकांना भरवा. गुरुजी त्या माझ्या. सोनाले इकडे ये जरा. काम कर हे समध्यान ते मी देवा पुढे ठेवून आले. तोंड गोड कर कीर्ते. माझ्या लेकाचा साखरपुडा झालाय. आज तू काय दावा केला होतास? तुझं प्रेम जिंकेल म्हणून ना. मग कोण जिंकलं? तुझं प्रेम की माझी माया? जीजू अक्का तुमची माया कधीच मी हरणार. तुमचा हट्ट हरलाय. कारण शुभमचा साखरपुडा झालाच नाही. अगं तुझ्या समोर अनितानं त्याला अंगठी घातली ना. घातली ना अंगठी घातली. पण कोणत्या शुभमने घातली? ज्या शुभमला काही आठवत नाहीये. मी आठवत नाहीये. त्या शुभमने घातली ना अंगठी. ज्या शुभमला तुम्ही खोटं बोलून डिवोर्स पेपर्सवर सह्या करून घेतल्यात त्या शुभमने घातली ना अंगठी. तो माझा शुभम नाहीच आहे. त्यांना मी आठवतच नाही आहे. मी आठवत असते ना तर माझ्या समोर त्यांनी त्या मुलीला अंगठी घातलीच नसती. त्यामुळे मला हा साखरपुडा मान्य नाही. शुभमच्या मनात फक्त आणि फक्त मला जागा आहे. आमचा अपघात झाल्यानंतर सुद्धा पुन्हा मी ह्याच घरात आले. बहुतेक साईनाथानेच हे ठरवलं असेल. शुभमना हे सगळं जेव्हा केव्हा आठवेल ना तेव्हा त्यांनाही हा साखरपुडा मान्य नसेल. तुम्हाला हे सगळं मान्य म्हणून तुम्ही गप्प आहात ना जीजू अक्का. मनात कुठेतरी तुम्हालाही माहिती आहे शुभम फक्त माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत. बघितलंस का तिने कीर्तीनं ऐन वेळेला कसं सांभाळून घेतलं ते. तिनं तिच्याकडे असलेलं कानातलं आणि त्याला दिलं. नाहीतर त्या लोकांसमोर काय अब्रू राहिली असती का आपली. गेले गेली 2 वर्ष कीर्ती हेच करत आली. जेव्हा जेव्हा आपल्या घरावर अब्रूचा प्रश्न आला तेव्हा ती पोरगी उभी राहिली. जान्हवीच्या लग्नात आपण आपले दागिने घालून बसलो होतो तेव्हा तिने तिचे दागिने पुढे केले. आठवतंय का? समजा आठवते.
तरी पण तुझ्या डोळ्यावर पडदा पडलेला आहेस? माझ्या नाही, तुमच्या डोळ्यावर पडदा आहे. तुमच्या सुनबाईच्या खोट्या नाटकांचा. ती चांगुलपणाचं नाटक करते आणि तुम्ही त्याला भूलताय. भले शब्बास. मग इतकं सगळं होऊन पण तू तुझा हेका काही सोडायला तयार नाहीस. कले, अजून पण वेळ गेलेली नाहीये. हे बघ, आपल्या शुभमसाठी कीर्तीसारखी चांगली मुलगी अख्ख्या जगात शोधून सापडायची नाही. अगं, पुढं त्याच्यावर येणाऱ्या हर एक संकटात कीर्ती ढाल म्हणून उभी राहील. तू शुभमला तिच्यापासून दूर करून त्याच्या आयुष्याचं माथेरं करतेयस. मी असं काही पण करत नाहीये. मला माहितीये माझ्या शुभमसाठी कोण बरोबर आहे आणि कोण नाही. अगं, तू तिच्या इतक्या विरोधात असताना बाहेर ती लोकांना काय सांगत होती ऐकलंस का? अगं, ती तुला हिऱ्याचा दाग आहे ना म्हणाली. कीर्ती समधी नाटक करते आहे. तिला काय वाटलं माझं असं कौतुक ऐकून माझं मन बदलेल म्हणून? पण जिथं शुभमचा प्रश्न येतो तिथं मी कुणाच्या पण नाटकाला बोलणार नाहीये. ध्यानात असू द्या, तुमच्या पण नाही आणि कीर्तीच्या पण नाही. येऊ का? या ना, तुमचीच सर खोलूया. मी कपाटातन कपडे घ्यायला आलो होतो. मी मेणबत्ती घेऊन येतो. नाही, थांबा. कुर्ता घेतला, बाकीचे कपडे ठेवतो. जरा ऐकता का? सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला असं बाहेर झोपावं लागतंय. काही हरकत नाही. तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.